दागिने खरेदी हा महिलांचा आवडता कार्यक्रम आणि त्याला अक्षय तृतीयेचा सणाचा साथ सडला तर विचारायलाच नको. या दागिन्यांमध्ये कुणाकडेच नसलेली आकर्षक डिझाईन्स मिळाली तर सोन्याहून पिवळं. आपणही जाऊया ठाण्यातल्या पुना गाडगे ज्वेलर्समध्ये. तिथे पारंपरिक दागिने बघायला आमच्या प्रतिनिधी मधुरा सुरपुर यांच्यासह. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त सोन्याच्या खरेदीला आता उधाण आलेलं आहे आणि या सोन्याच्या खरेदीसाठी आत्ता आपण आलेलो आहोत ते पुना गाडगे ज्वेलर्सकडे. आपण बघूया पुना गाडगे ज्वेलर्समध्ये काय काय दागिने. अशी प्रकार ठेवतो आहे ते थोडंसं युनिक आहे आपल्याकडे आणि वेट रेंज फारच कमी असल्या कारणाने ते परचेस करणं फार इझी आहे. म्हणजे रेट पाहता बरोबर तर आपल्याकडे कलेक्शन्समध्ये ठुशांमध्ये पुष्कळ व्हरायटी आहे मॅडम, बघू शकता. अँटिक लुकचा हा हार आहे तर त्या हाराविषयी काय सांगाल. हल्ली सध्या सिरियल्समध्ये जे दागिने दाखवले जातात ते समूह अशाच प्रकारचे आहेत मॅडम, त्यामुळे आपणही ते त्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत. ज्याचा लुक हेवी आहे आणि दिसायलाही फार सुंदर दिसतात. त्याचबरोबर आपण दुसरी देखील व्हरायटी बघणार आहोत, खास करून बांगड्यांची व्हरायटी आपण बघितली तर इथे शिंदेसाही तोडे असतील किंवा एक वेगळा अँटिक लुक देणारे काही बांगड्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण त्या सेक्शनला जातोय आता. काय काय बांगड्यांची व्हरायटी आहे तुमच्याकडे? ट्रेडिशनल आपले गुलाब तोडे आहे, हे शिंदेशाही ट्रेडिशनल शिंदेशाही तोडे. हां, अक्षय तृतीयेनिमित्त पुना गाडगे ज्वेलर्समध्ये ग्राहकांची झुंबड बघायला मिळते. ह्याच निमित्ताने आपल्यासोबत एक ग्राहक आहेत, आपण एक जाणून घेऊया त्यांना काय घ्यायचंय आणि त्या अक्षय तृतीयेनिमित्त काय काय सोनं खरेदी करणार आहेत. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केली की घरात आपल्या सोनं वाढतं असं म्हणतात. शिवाय माझ्या मुलीचं लग्न पण आहे आता, त्याच्यामुळे मी या मुहूर्तावर सोने खरेदीला सुरुवात करते. मंगळसूत्रांची देखील आपण व्हरायटी बघणार आहोत. अक्षय तृतीयेनिमित्त छोटीशी जर खरेदी करायची असेल तर मंगळसूत्र एक चांगला ऑप्शन आहे. मंगळसूत्रामध्ये फॅन्सी मंगळसूत्र जास्त वापरले जातात जे की आपण सहज घेऊ शकता. 4-5 ग्रामच्या मंगळसूत्राची व्हरायटी भरपूर बघायला मिळते. जसे की हे आहे चेन पॅटर्नमध्ये, पूर्ण ब्लॅक बीड्समध्ये येईल, एक अल्टरनेट येईल बीड्समध्ये. अक्षय तृतीयेनिमित्त पुरुषांसाठी देखील वेगवेगळी व्हरायटी पुना गाडगे ज्वेलर्समध्ये बघायला मिळते. लाईट वेटमध्ये ब्रेसलेट्स आहेत, एक सांतर एस पॅटर्नमध्ये, इंडो इटालियन पॅटर्नमध्ये, जे की लाईट वेटमध्ये हेवी कलेक्शन आहे. अमेरिकन डायमंडमध्ये पण ब्रेसलेट्स आहेत. आपण बघूया काय काय व्हरायटी ह्या अंगठ्यांमध्ये आहे, खास करून काय सांगाल ह्या अंगठ्यांची खासियत. आपल्याकडे एक राजमुद्रा म्हणून ज्या आहेत, ज्या आजकाल सिरियलमध्ये वापरल्या जातात डिझाईन्स, एक कासवाच्या म्हणून अंगठ्या आहेत ज्या शुभचिन्ह म्हणून वापरल्या जातात. सध्याचा भाव जर बघितला तर तो 30,000 घरात पोहोचलेला आहे. जर आपण बघितलं तर अक्षय तृतीयाच्या पुढे अर्थातच लग्नसराईचा मुहूर्त असणार आहे, तर त्यानिमित्ताने जर आतापासून आपण खरेदी केली तर नक्कीच फायदा ग्राहकांना होऊ शकतो का? हो, नक्कीच होईल, कारण वाढत्या भावामध्ये त्यांना आत्ता जर का त्यांनी बुकिंग केलं तर त्यांना आत्ताचा रेट मिळेल आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. अक्षय तृतीयेनिमित्त नक्कीच सोन्याची खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर पुना गाडगे ज्वेलर्सकडे तुम्ही येऊ शकता. वेगवेगळी दागिन्यांची व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. कॅमेरामन संदीप भारतीसह मधुरा सुरपूर, ठाणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.